मैत्रिणींनो, शीतल डिलिशियस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे गाजराचा हलवा. चला तर बघूया. कढई गरम करण्यास ठेवलेली आहे. साजूक तूप आपण गरम करण्यास ठेवलेले आहे. आपण गाजर त्यामध्ये परतून घेणार आहे. गाजर आपण परतवून घेतलेलं, मिक्स करून घेतलेलं आहे. त्यावर आपण 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून थोडीशी वाफून घेणार आहे. आता आपण झाकण काढून घेणार आहे. गाजराचा कलर अगदी छान सुंदर असा आलेला आहे. पाणी कोरडं झालेलं आहे गाजराचं. त्यामध्ये आपण 1 कप दूध आणि मलई सकट दूध घेतलेलं आहे मी, ते गाजरावर घालून घेणार आहे. आता आपण दूध आणि मलई घालून गाजर छान शिजून घेतलेला आहे. त्यावरती आपण साखर ॲड करणार आहोत, ड्रायफ्रूट, किशमिश घेतलेले आहे, बदाम काप, पिस्ता, काजू आणि थोडीशी मी खसखस घेतलेली आहे. नीट व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता आपण त्यामध्ये थोडीशी वेलची पूड ॲड करणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे व 4 ते 5 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक शिजून घेणार आहे. आता आपला गाजराचा हलवा झालेला आहे. मस्त असा छान कलरही आलेला आहे. आता आपण तो बाउलमध्ये काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे.